असं कधीतरी टोकाचं फ्रस्ट्रेशन आलं की असं वाटलं की नाही यार आज आबा सोबत असं तर कदाचित हा त्रास झाला नसता असं वाटत असेल एकदम? बऱ्याच वेळेला तसं वाटलं, अनेक वेळेला मान अपमानाचे प्रसंग आले, अनेक वेळेला अशाही परिस्थिती झाली की जी लोकं घरी तासन तास थांबायचे ते लोक भेटायला वेळ देत नाही आहेत असेही प्रसंग अनेक आले. आणि तो फरक मलाच जाणवत होता असं नाही, माझ्या आजीपासून घरातल्या सगळ्यांपर्यंत तो फरक आम्हाला जाणवत होता. एक गोष्ट अशी होती की हा अपमान कुठेतरी आपण पचवायला शिकलं पाहिजे हे आमची आजी नेहमी आम्हाला सांगत राहायची घरामध्ये. आणि त्यामुळे बेसिक्स आपले काय आहेत याची जाणीव करून घरच्यांनी नेहमी दिली आणि त्या बेसिक्सवरतीच आम्ही काम करत गेलो. आणि सुद्धा असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो, तुम्ही म्हणतात की मानअपमान तुम्हाला किंवा आईला असा कुठला एखादा असेल ना मनात? कारण जनरली माणूस अपमान विसरत नाही, नाव घेत नाही. नाव नका घेऊ कोणाचं. अनेक अधिकाऱ्यांना भेटायला जात असताना जे अधिकारी आबांबरोबर काम करत होते किंवा मी त्यांचे सलोख्याचे संबंध होते असं ऐकतोय, भेटायला गेल्यावर वेळ न देणे, इथूनपासून बरेच प्रसंग होते. अनेक वेळेला तर कार्यकर्ते समोर बसून म्हणायचे की तुमचं साधं ट्रॅफिक पोलीस ऐकत नाही, तुम्ही राजकारण सोडून द्या. इथंपर्यंतच गोष्ट ती व्यक्ती माझ्या आईला हे बोलत होते आणि इथंपर्यंतच्या गोष्टी माझ्या कानावर पडलेल्या आहेत. त्यामुळं घडत असताना त्याच पद्धतीनं घडत गेलेलो. एक मुळात राजकारणाची सुरुवात आईचा भार थोडासा मतदारसंघामध्ये कमी व्हावा, तिला फार फिरायला लागू नये म्हणून आमची सुरुवात झाली. त्यातून ही आवड निर्माण होत गेली. आता एकूण तो राजकारणाचा काळ असा होता की संपूर्ण पडझडीचा होता, त्यामुळे आम्हाला नवीन फळे निर्माण करायला लागणार होती, नवीन मुलांना आमच्याबरोबर सक्रिय करून राजकारण करायला लागणार होतं. आज मी आपल्याला आनंदाने सांगेन की 2016-17-18 हा काळ असा होता की लोकं यायला जवळ घाबरायचे, पण त्यावेळेस जी बरोबर लोकं होती, अनेक कवटे मंकाय शहरामध्ये अनेक लोकं अशा जी ज्या वेळेस माझ्याबरोबर फिरत होती त्यावेळेस, ती आज नगरसेवक आहेत, कुणी नगराध्यक्ष झालं. आज अनेक असे लोक आहेत की गावागावामध्ये माझ्याबरोबर जी मुलं फिरत होती ते आज ग्रामपंचायत सदस्य आहेत. चांगल्या मुलांना आम्ही राजकारणामध्ये संधी दिली, एक वेगळी फळी मतदारसंघामध्ये तयार केली. जुन्या लोकांच्या आबांच्या मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आज एकंदरीत इथंपर्यंत आम्ही येऊ शकलेलो आहे.